अभियंता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय उमरेडच्या विश्वकल्याणी हॉलमध्ये दिनांक 25 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि प्रकाशमणी दादीजींचा स्मृती दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुमन इटनकर, पूर्व नगराध्यक्षा नगर परिषद उमरेड, कार्यक्रमाच्या अध्यक्षा बी के रेखा उमरेड, सेवा केंद्र संचालिका अलका रेवतकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका योगेश शिंदे, नायब तहसीलदार उमरेड प्रियंका भोंबे, दिवाणी न्यायाधीश भंडारा राजू भोंबे, वकील उमरेड बी के अशोक वाघमारे इत्यादी पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि स्वागत नृत्याद्वारे केली गेली. उपस्थित पाहुण्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्व सांगितले, तसेच दादीजींच्या स्मृती दिवसाची आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा बी के रेखा यांनी सांगितले की असा सण फक्त साजरा करणे किंवा फक्त एक दिवस आनंद साजरा करणे एवढाच सणाचा उद्देश नसावा, तर आध्यात्मिक ज्ञान आणि मूल्यांद्वारे आत्म्याला वाईट संगतीपासून वाचवणे आणि आपल्या सुंदर चरित्राचे नवनिर्माण करणे, तसेच आपले जीवन श्रीकृष्णासारखे महान बनवणे हे आपल्या जीवनाचे लक्ष असायला पाहिजे. यातून परिवाराला, समाजाला, देशाला, संसाराला आणि दुनियेला स्वर्ग तसेच गोकुळ बनवले जाऊ शकते. कार्यक्रमाच्या शेवटी बी के रेखा यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांना भेटवस्तू दिल्या. सारे गामा फेन पिकोसा मोहरकर राहणार उमरेड यांनी आपल्या बहारदार गीतांद्वारे सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. देवराव विटणकर पब्लिक स्कूल उमरेडच्या छोट्या छोट्या 400 राधाकृष्णांनी सर्व उपस्थितांचे मनमोहून घेतले, तसेच आपल्या विभिन्न कलाकृतींनी उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे संचालन पिकोसा मोहरकर आणि अंशुल जितकाठे यांनी केले. प्रास्ताविक अशोकभाई वाघमारे आणि आभार प्रदर्शन मिनल कांबळे यांनी केले. या कार्यक्रमात देवराव विटणकर किडजी आणि पब्लिक स्कूल उमरेडचे 400 विद्यार्थी, 50 शिक्षकवृंद आणि 200 पालक उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या आणि बालगोपालांना आशीर्वाद पण दिले. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी भूपेश पाठरावे, उमरेड, नागपूर. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019, दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवा दरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।